माय डियर फ्रेंड्स, अगेन वेलकम बैक टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड इंग्लिश थर्ड लँग्वेज बोर्ड एक्झाम मधील जो आपला नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज, जो की 20 गुणांचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन टेक्स्चुअल पॅसेज येतात, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे आहेत त्याच्यामधले प्रश्न ते आता आपण पाहतोय. याच्या आधीचं सेक्शन म्हणजेच लँग्वेज स्टडी, याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याबरोबरच पेपर पॅटर्न आणि लास्ट मोमेंट टिप्स याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सो तुम्ही ते पण पाहू शकता. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 2A. जे क्वेश्चन नंबर 2A साठी टिप्स आहेत सेम तेच क्वेश्चन नंबर 2B साठी पण आहेत, कारण दोघांमध्येही तुमच्याच टेक्स्टबुकमधले उतारे किंवा पॅरेग्राफ येणार आहेत. सो टिप्स सेम आहेत. लेट अस स्टार्ट विथ A1, A2, A3, A4 आणि A5. हे पाचही प्रश्न तुम्हाला दोन 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 असे मिळून 10 गुणांचे होणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा, जसं की तुम्हाला पॅरेग्राफ ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे आणि त्यामधलेच पॅरेग्राफ येणार आहेत, सो त्याच्यामुळे तुमच्याकडे आता वेळ आहे तर तुम्ही नक्की सगळे धडे एकदा वाचून घ्या, कारण त्याच धड्यांमधले तुम्हाला याच्यामध्ये कुठलेही पॅरेग्राफ येऊ शकतात. सो तुम्ही जर आधी धडे वाचले असतील, आधी पॅरेग्राफ वाचले असतील, तर तुम्हाला पुन्हा एकदा इथे वाचायची गरज नाही आणि मग तुमचा वेळ वाचेल आणि तो वेळ तुम्ही रायटिंग स्किलसाठी देखील देऊ शकता. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्याकडून पॅरेग्राफ नाही वाचले गेले असतील तर मग काय करायचं, तर जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ वाचणार आहात तर तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही महत्त्वाचं वाटलं तर तुम्ही त्याला अंडरलाईन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जर याच्या वरचे प्रश्न रीड केले तर तुम्हाला या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स ओळखायचं आहे. मग तुम्ही हे आधी प्रश्न वाचा, हे पहिले चार प्रश्न, आणि हे वाचता वाचता, म्हणजे पॅरेग्राफ वाचता वाचता, ज्या ठिकाणी तुम्हाला हे सेंटेन्स याच्याशी निगडीत किंवा सेम असे सेंटेन्सेस जर आढळले तर त्याला तुम्हाला मार्क करायचं आहे. ओके, आणि मग तुम्ही त्याच्यावरून पूर्ण पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर, कारण कधीही एखादं सेंटेन्स वाचलं की लगेच आपण ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगू नाही शकत, कारण बरेचदा त्याची भूमिका वरती असते किंवा त्याचा ऍक्च्युअल रिझल्ट खाली असतो. सो दॅट्स वाय तुम्हाला आधी हे फक्त सेंटेन्सेस वाचायचे आहेत, मग पॅरेग्राफ वाचायचा आहे, आणि मग यातले कुठले सेंटेन्सेस मध्ये जर आले असतील तर त्याला जस्ट एक मार्क करून ठेवायचं आहे, आणि मग तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ वाचल्यानंतर कळेलच की ते ट्रू आहे की फॉल्स आहे. ओके, सो ही झाली फर्स्ट टिप. हे झालं ट्रू ऑर फॉल्स असेल तर काय करायचं. आणि ऑब्विसली या ठिकाणी तुम्हाला आहे असं सेंटेन्स आधी उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे, आणि ते सेंटेन्स लिहिल्यानंतरच मग खाली ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचं आहे. ओके, ज्याप्रमाणे आपण सायन्समध्ये करतो त्याचप्रमाणे. A2, या ठिकाणी तुम्हाला छोटासा एक तर डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असेल किंवा वेब डायग्राम असू शकते. सो आता डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न म्हणजे काय, तर इथे तुम्हाला दोन गुणांसाठी जे विचारले त्याच्यावरती कमीत कमी 4 पॉईंट लिहिणं कंपल्सरी आहे. ओके, कारण दोन गुणांसाठी आहे, सो तुम्हाला या ठिकाणी 4 पॉईंट लिहावेच लागतील. मग तुम्हाला आता या ठिकाणी 4 पॉईंट कुठून लिहायचे आहेत, तर मोस्टली याचं उत्तर तुम्हाला फुल त्या पॅरेग्राफमध्येच पाहायला मिळतं. मग आता इथे काय विचारले की तो जो सिगल पक्षी आहे छोटासा, तर त्याने उडण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे तुम्हाला बेसिकली या ठिकाणी लिहायचे आहेत. मग इझिली तुम्हाला ते या ठिकाणी पाहायला मिळतील, आणि तुम्हाला कुठलेही 4 पॉईंट निवडायचे आहेत आणि ते तुम्हाला आहे असे लिहिले तरी पण चालणार आहेत, कारण ते पॉईंट तुम्ही जे पण ग्रामर असेल किंवा जी पण वाक्यरचना असेल ती आहे अशी यामधून लिहिणार आहात. फक्त एकदा कन्फर्म करा की त्या ठिकाणी कुठे ही शी इट वापरलंय का, कारण तुम्हाला उत्तरामध्ये सिगल हाच म्हणजे हाच शब्द वापरावा लागेल. मध्ये कुठे ही शी इट वगैरे आहे का, त्याच्यामुळे अर्थ बदलतोय का वाक्याचा, किंवा त्याच्यामुळे वाक्य पटकन कळेल की नाही हे आधी बघायचं आहे, आणि मग त्यानुसार तुम्हाला ते आहे असे इथे उतरवायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. आणि जर वेब डायग्राम असेल तर मग काही गरजच नाही. वेब डायग्राम असेल तर तुम्हाला जस्ट त्या ठिकाणी आन्सर शोधायचे आहेत आणि मग तुम्हाला ते आन्सर्स खाली जस्ट उतरवायचे आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्स पण 2 मार्क्ससाठी आहे, प्रत्येकाला हाफ ऑफ मार्क इथे असणार आहे. तर बेसिकली तुम्हाला इथे शब्द दिलेत आणि त्या शब्दांचे अर्थ इथे दिलेत. मग आता हे कसं सोडवायचं, कारण बऱ्याचदा आपल्याला प्रत्येक इंग्लिश शब्दाचा अर्थ माहिती असेलच असं नाही. मग आता तुम्ही जेव्हा चॅप्टर वाचणार आहात एखादा, म्हणजे कुठला तरी चॅप्टर वाचलच ना, तर तेव्हा चॅप्टर वाचताना तुम्हाला मार्जिनमध्ये काही शब्द पाहायला मिळतील आणि त्या शब्दांचा अर्थ पण त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेला असतो. तर बेसिकली इथे जे काही शब्द विचारले जातील ते मोस्टली त्या मार्जिनमधलेच असतात. ओके, मोस्टली असतात, काही वेगळे पण असू शकतात, बट जस्ट एक जनरल केसमध्ये काय होतं की त्याच मार्जिनमधले शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात, किंवा त्या मार्जिनमध्ये असे काही प्रश्न असतात की XYZ शब्द असेल याचा अर्थ तुम्ही डिक्शनरीमधून शोधा आणि मग तुम्ही लिहा असं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. सो असेही शब्द तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे त्या मार्जिनमधल्या शब्दांचाही नीट अभ्यास करायचा आहे. किंवा तुम्हाला वाचताना एखादा शब्द अडला वगैरे तर तो लगेच त्याचा अर्थ पहा, त्याचं ट्रान्सलेशन पण पहा, कारण ते शब्द ट्रान्सलेशनसाठी पण येऊ शकतात. सो आता तुम्हाला जरी तो शब्द नाही आठवला किंवा ऐनवेळी तुम्हाला जर एक्झामच्या वेळेस आठवत नसेल की याचा अर्थ काय आहे वगैरे, तर मग तिथे काय करायचं आहे, तर ते शब्द पॅरेग्राफमध्ये कुठे आहेत ते शोधायचे आहेत आणि मग त्याचा अर्थ वगैरे लावता येतोय का हे तुम्हाला पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी असं आहे की ओके, इथे एक शब्द मला मिळाला, इथे पण एक मिळाला, इथे पण एक मिळाला आणि ओके, सो चारीचे चारी शब्द आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत.
मग आता तुम्हाला ते पूर्ण सेंटेन्स वाचायचं आहे आणि मग त्याचा कुठे या चारपैकी अर्थ जुळतोय का हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचंय. फॉर एक्झाम्पल, ही हॅड इनफॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेअरिंग अँड डिअर इट. डिअर इट म्हणजे काय? खाऊन टाकलं. म्हणजे आता ऑब्व्हियसली त्याने फर्स्ट त्याची शिकार पकडलेली आहे, तर खाऊनच टाकणार. मग डिअरचा अर्थ काय येणार आहे या ठिकाणी? इट किंवा खाणं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, वाय हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रायझिंग अ पॉन्ड कॅकल. सो आता या ठिकाणी पॉन्ड कॅकलचा अर्थ इझिली नाही कळत आहे. मग या ठिकाणी मे बी असं असू शकतं की त्यांनी मोठा आवाज केला, किंवा मे बी असं असेल की त्यांनी एक रॉक वगैरे काय असेल तर त्या ठिकाणी असं काहीतरी असू शकतं. सो तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली अर्थ नाही कळत आहे, मग याला सोडून द्यायचं. तिसरं काय आहे की अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द ब्लिक प्लॅटियो. प्लॅटियो म्हणजे असं एक सर्फेस, मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ, टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डेस. अपोजिट क्लिफ म्हणजे काय? उंच असा कडा. ओके, क्लिफ वरून ते लोक निघून गेले, त्याला टॉन्ट किंवा त्याला चिरवत वगैरे. ओके, सो त्या ठिकाणी क्लिफ म्हणजे काय येणार आहे? एक मोठं असं फेस ऑफ रॉक. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रेली, अपब्रेडिंग हिम. अपब्रेडिंग म्हणजे त्याला ओरडत होते ते. सो त्याच्यामुळे अपब्रेडिंगचा अर्थ येणार आहे स्कोल्डिंग हिम. मग आता कॅकलचा अर्थ काय राहिला या ठिकाणी? अटर अ श्रील काय क्राय. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं अरेंज करायचं आहे आणि याचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, सो हे तुम्हाला असंच करावं लागेल, कारण बेसिकली प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असेलच किंवा आपल्याला येईलच असं नाहीये. सो त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही ट्रिक फॉलो करू शकता. सो आता हे तर झालं A3 मध्ये. आता A3 मध्ये दरवेळी अशाच पद्धतीने मिनिंगच विचारले जातील का? तर असं काही नाहीये. तुम्हाला या ठिकाणी अपोजिट वर्ड, सिनोनिम्स अशा पद्धतीने पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अगेन, ते आलं तरी पण तुम्हाला जरी अर्थ माहिती नसेल तरी पण पॅरेग्राफ मध्ये त्याच्याशी निगडीत कोणता शब्द आहे का हे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता मिनिंग्स प्रमाणे. नेक्स्ट आहे A4. A4 हे पूर्ण ग्रामरवरती आधारित असतं. याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात त्याचा मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड करेनच, पण सध्या आपण याच्यामध्ये प्रश्न पाहूया. तर इथे कसं आहे, तुम्हाला अनॅबल टू वापरायचं आहे कुडच्या ऐवजी. सो आता जेव्हा या ठिकाणी ही कुड नॉट राईज, म्हणजे तो वरती उडू नाही शकला किंवा तो वरती जाऊ नाही शकला. ओके, किंवा उडू नाही शकला. सो तुम्हाला या ठिकाणी कुड नॉटच्या ऐवजी अनॅबल टू घ्यायचं आहे. आता कुड हे कसं आहे? पास्टमध्ये आहे. सो तुम्हाला त्या ठिकाणी टेन्स वगैरे अजिबात बदलायचं नाही आहे त्या सेंटेन्सचं. तुम्हाला फक्त कुड नॉटच्या ऐवजी अनॅबल टू घ्यायचं आहे. सो याचं करेक्ट आन्सर काय येईल? ही कुड अनॅबल टू राईज. कुडचा अर्थच काय होतो? कॅन किंवा एबल. सो आता या ठिकाणी तुम्ही जर कुड नॉट घेताय, याचा अर्थ या पूर्ण शब्दाचा अर्थ होतो अनॅबल. ओके, अनॅबल आणि टू आपण असं घेतो क्रियापदाच्या आधी इन्फिनिटसाठी टू. सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी टू घेतोय, पण कुड नॉट या पूर्ण शब्दाचा अर्थ होतो अनॅबल. सो त्याच्यामुळे या ठिकाणी कुड आणि अनॅबल आपण एकत्र नाही वापरू शकत. सो हे चुकीचं आहे. ही इज अनॅबल टू राईज हे पण येऊ नाही शकणार, कारण हा पास्ट टेन्स आहे. सो इज वाला नाही घ्यायचंय. ही अनॅबल टू राईज आपण इझिली नाही घेऊ शकत. ही वॉज अनॅबल टू राईज करेक्ट आहे, कारण इथे कुठलंही मध्ये हेल्पिंग वर्ब नाही वापरले. सो करेक्ट आन्सर आहे याचं डी. ही वॉज अनॅबल टू राईज. तो उडण्यासाठी प्रिपेअर्ड नव्हता किंवा तो उडू शकत नव्हता. नेक्स्ट आहे की ही वॉज टायर्ड अँड वीक. तुम्हाला याची एक्सक्लेमेटरी तयार करायचं आहे. आता एक्सक्लेमेटरी तयार करत असताना सगळ्या शेवटी तर हे पाहायचं की एक्सक्लेमेशन मार्क आहे का. तर या ठिकाणी तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्कच नाही पाहायला मिळते. सिम्पल, ह्याला कट करून टाकायचं, त्याचा विचारच नाही करायचा. मग राहिलं काय? फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ. मग आता या ठिकाणी व्हॉट कधी वापरायचं आणि हाव कधी वापरायचं? तर जेव्हा अ वेरी वगैरे असेल सेंटेन्समध्ये तर तेव्हा तुम्हाला व्हॉट वापरायचं आहे, आणि जेव्हा अ वेरी वगैरे असं काही नसेल तेव्हा तुम्हाला सिम्पल हाव वापरायचं आहे. मग आता इथे कुठे व्हेरी वगैरे असं काही शब्द आहे का, किंवा ही वॉज व्हेरी टायर्ड, किंवा ही वॉज व्हेरी वीक असं काही आहे का? तर नाहीये. मग तुम्ही या ठिकाणी व्हॉट नाही वापरायचे. मग आता हे दोन ऑप्शन गेले, उरलं काय? पहिलं आणि लास्ट वन. सो आता याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस तयार करणार आहात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हाव व्हॉट जे असेल ते वापरायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला जे काही उरलेला भाग असेल सेंटेन्समध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी टायर्ड आणि वीक आहे, तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. आफ्टर दॅट जे कोणी त्या सेंटेन्समधला जो कोणी सब्जेक्ट असेल तो घ्यायचा आहे, आणि मग हेल्पिंग वर्ब. सो आता या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे? ही. मग इथे ही घ्यायचा आहे. हेल्पिंग वर्ब काय आहे? वॉज. सो वॉज आलं, म्हणजे करेक्ट आन्सर कोणता आहे? ऑप्शन नंबर ए, हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज, आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असायला पाहिजे. नेक्स्ट आहे पर्सनल रिस्पॉन्स, व्हॉट इज युअर फेवरेट बर्ड आणि व्हाय. मग आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे फेवरेट बर्ड बद्दल लिहायचे, मग ते पिकॉक असेल, पॅरोट असेल, पिजन असेल, अजून कुठला बर्ड असेल तो, त्याचं आधी नाव लिहायचे. मग तुम्हाला अशाच पद्धतीने प्रश्न येऊ शकतात की तुमचं रोल मॉडेल काय आहे, तुमचं फेवरेट बर्ड काय आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तर जो कुठला बर्ड असेल त्या बर्डचं नाव लिहायचं आहे की माय फेवरेट बर्ड इज पॅरोट, पिकॉक, वॉट एव्हर जे असेल ते. मग तो फेवरेट का आहे? तर जर तुम्ही पिकॉक घेतला असेल तर तो जसं की आपल्या देशाचं नॅशनल बर्ड पण आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता. त्याचे कलर्स खूप ब्युटिफुल असतात ते तुम्ही मेन्शन करू शकता. अगेन
तो जेव्हा पावसाळ्यामध्ये डान्स करतो किंवा डान्सिंग करतो ते तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते मेन्शन करू शकता. किंवा जर पॅरट वगैरे घेतला तर तो त्याची त्याचं पण त्याचं पूर्ण शरीर ग्रीन कलरचं असतं, त्याची चोच रेड कलरची असते. सो अशा पद्धतीने तुम्हाला जे काही आठवेल पॅरटबद्दल, पिकॉकबद्दल किंवा कुठल्याही इतर पक्षाबद्दल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. सपोज तुम्ही जर पॅरट घेतलं असेल तर अजून तो काय करतो, तुमच्या बोलण्याला रिटर्न बोलतो, सो दॅट इज इमिटेट करतो. सो तुम्ही ते पण त्या ठिकाणी मेन्शन करू शकता की तो इमिटेशन करतो, ते तुम्हाला खूप छान आवडतं, तर ते तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी आहे. सो साधारणतः तुम्ही 4 ते 5 ओळी लिहिलं तरी पण पुरेसं आहे. सो एक ओळ तर पहिल्या ह्याच्यामध्ये जाते की तुमचं फेवरेट बर्ड कोणतं आहे त्याच्यामध्येच. तुम्हाला फक्त एक्स्ट्रा 3 ते 4 ओळी लिहायच्या आहेत व्हायसाठीच्या. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे झालं पहिल्या पॅसेजबद्दल. सेकंड पॅसेजला पण तुम्हाला सेम करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा तर B1चे सगळे प्रश्न जे आहेत ते वाचणार आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅरेग्राफ वाचणार आहात. आणि मग पॅरेग्राफमध्ये B1मधलं काय काय आहे, सपोज की लेटेस्ट मार्च फ्रॉम इग्नोरन्स. आता तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी इग्नोरन्स शब्द पाहायला मिळतोय, सो लेटेस्ट मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. मग तो शब्द तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात किंवा आता अंडरलाईन करायची आहे आणि उत्तर लिहिताना मग तो शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. सेम तुम्हाला करायचं आहे 4 इंच सोबतही. नेक्स्ट आहे ऑनरेबल कैलास सत्यार्थी कॉल्स फॉर अ मार्च फ्रॉम, मग ते कुठले कुठले मार्च आहेत ते तुम्हाला या ठिकाणी इथे पाहायला मिळतील. सो ते तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायचे. अगेन तो बॉक्स किंवा ती डायग्राम पेनानेच ड्रॉ करायची आहे. तुम्हाला आता या ठिकाणी नाउन फॉर्म्स लिहायचे आहेत फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून सांगितले तर पॅसेजमधूनच लिहायचे. ओके, कारण पॅसेजमधून लिहिल्यानंच मार्क्स आहेत. सो या ठिकाणी तुम्ही जेव्हा वाचणार आहात तेव्हा तुम्हाला बऱ्याचदा असे काही शब्द आढळतात की जे नाउन्स आहेत किंवा पर्टिक्युलरली जे ॲक्च्युली त्या ठिकाणी वर्ब म्हणून किंवा ॲक्च्युली त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेले आहेत त्या शब्दाला तुम्ही वाचतानाच अंडरलाईन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्हाला डार्कनेस पाहायला मिळते तर डार्कच्या पुढे डार्कनेस लिहायचं आहे. अजून काय आहे इथे काय पाहायला मिळते, हा एज्युकेट आहे तर एज्युकेशन, एक्सप्लॉइट आहे तर एक्सप्लॉयटेशन, इग्नोर आहे तर इग्नोरन्स. सो ते शब्द तुम्हाला या ठिकाणी पटापट लिहायचे आहेत. हार्डली ह्याला 10 ते 15 सेकंद लागतात वाचायला आणि शोधायला. सो तेच तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मी ही क्वेश्चन बँक आत्ता जस्ट ओपन केली आहे, मागच्या वर्षीच्या मुलांना सांगितलं होतं त्याच्याने तर आत्ताच ओपन केली आहे. सो मला पण एवढं सगळं पाठ नाही आहे, बट ते पटकन शोधता येतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेटेस्ट डेमॉन्क्रिटाइज नॉलेज. सो या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायचं आहे. क्वेश्चन टॅग ॲड करताना जेव्हा लेटेस्ट वगैरे असेल तर लेटेस्ट अशा पद्धतीने, मग कधी कधी लेटेस्ट असतं किंवा लेट मी वगैरे असतं, तर जेव्हा लेट वगैरे कधीही येईल तेव्हा लेट आलं की तुम्हाला आन्सरमध्ये शल घ्यायचं आहे. ओके, सो आता शल कुठे आहे, इथे एकाच ठिकाणी आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, लेटेस्ट डेमॉन्क्रिटाइज नॉलेज शल्वी. तर तुम्हाला नॉलेज नंतर एक कॉमा द्यायचा आहे आणि मग शल्वी लिहायचं आहे. ओके, कधीही लेट आला तर शलचाच वापर करायचा आहे, विलचा वगैरे आपण वापर नाही करत. आणि ऑब्विसली ते कुठेही इज नाही दिले सो इजंट आपण वापरू शकत नाही, वॉज पण नाही दिले सो वॉजंट पण नाही वापरू शकत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी शलचा वापर करायचा आहे. भलेही हे सेंटेन्स पॉझिटिव्ह असला आणि आपण क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह वापरत असलो तरीही लेटसाठी हाच रूल आहे. बाकी अदरवाईज आपण सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग वापरतो, निगेटिव्ह असेल सेंटेन्स तर पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वापरतो. ओके, नेक्स्ट आहे मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड्स क्लोज टू युअर हार्ट. आता या ठिकाणी तुम्हाला इन्फिनिटिव्ज निवडायचे आहेत. इन्फिनिटिव्ज म्हणजे काय, तर 2+ वर्ब. आता या ठिकाणी कुठे 2+ वर्ब आहे का, तर आहे. तर तुम्हाला इन्फिनिटिव्ज लिहायचे आहेत तर या ठिकाणी 2 पण लिहायचा आणि जो काही वर्ब असेल तो पण लिहायचा. ओके, सो या ठिकाणी 2 पुट असं याचा आन्सर येणार आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डज ऑनरेबल कैलास सत्यार्थी सजेस्ट टू डू. सगळ्यात पहिल्यांदा तर ते मार्चबद्दल सांगत आहेत. सो तुम्हाला कशा पद्धतीने ते मार्चबद्दल सांगतात हे आधी मेन्शन करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कैलास सत्यार्थी कोण होते यांच्याबद्दलही थोडक्यात लिहू शकता. तसे आपल्याला खूप मोठं नाही लिहायचं आहे, जेवढं शक्य होईल तेवढं ते कन्साईज असलं पाहिजे, छोटंसं असलं पाहिजे. पण इतकंही छोटं नको की तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. सो अराउंड ते साधारणतः 5 ओळींपर्यंत असावं. त्या ठिकाणी जर तुम्ही कैलास सत्यार्थींबद्दल थोडंसं लिहिणार असाल तर ते 2 ते 3 ओळींचं लिहा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय करायला सांगितलं हे तुम्ही पुढे मेन्शन करू शकता. सो बेसिकली इथे सगळ्यात पहिल्यांदा तर ते मार्च काढायला सांगतात. मग मार्च काढताना कुठून कुठे काढायचं आहे, तर इग्नोरन्सकडून अवेकनिंगकडे किंवा डार्कनेसपासून लाईटकडे किंवा मोर्टॅलिटीपासून डिव्हिनिटीकडे. त्यासोबतच त्यांनी अजून या ठिकाणी एक खूप चांगलं मेन्शन केलेलं आहे की जसं की त्यांनी महात्मा गांधी असेल किंवा नेल्सन मंडेला असेल यांचं उदाहरण दिलेलं आहे, तर ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. आत्ताच आपण इथे एक वाक्य पाहिलं की तुम्ही तुमच्यामधलं चाइल्ड जे आहे तर ते फील केलं पाहिजे. ते या ठिकाणी जसं की तुम्ही हात तुमच्या हार्ट जवळ ठेवा आणि मग ते फील करा, तर ते तुम्हाला या ठिकाणी कुठे गेलं ते वाक्य कुठेतरी होतं इथे. हा येस, सो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चाइल्ड
मनामधल्या चाईल्डचं ऐका वगैरे, हे जे काही तुम्हाला या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये करायला सांगितलेलं आहे तेच फक्त तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, फक्त एवढंच की तुम्ही ॲट सच आहे असं न लिहिता पॉईंट्स टाकून वगैरे पण लिहू शकता, कारण तसंही पर्सनल रिस्पॉन्समध्ये पण तुम्हाला पॉईंट्स टाकायचे नाहीत वगैरे असा काही रूल नाही आहे. तुम्ही पॉईंट्स टाकूनही लिहू शकता आणि दोन गुणांसाठी आहे सो तुम्ही चार पॉईंट्स आरामात या ठिकाणी लिहिले तरी पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. फक्त एवढंच की जसं की तुम्ही या ठिकाणी बघूनच लिहिताय सो अजिबात ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होऊ देऊ नका जेणेकरून पूर्ण मार्क्स मिळतील. सो हे झालं पॅसेजबद्दल, दोन पॅसेज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. बाकी दोन पॅसेज तुम्ही होमवर्क म्हणून घेऊ शकता आणि ते सॉल्व्ह करू शकता. अगदी लिहून सॉल्व्ह नाही झालं तरी पण आत्ता मी ज्याप्रमाणे बोलून सॉल्व्ह करते त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याची PDF तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळेल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 3 बद्दल डिस्कशन करणार आहोत, तो व्हिडिओ नक्की पहा. बाय बाय, बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स.